नमस्कार मित्रांनो, मेष राशी आणि त्यांचा कार्यक्षेत्र हे नेमकं काय असतं? बऱ्याच वेळेस मेष राशी असूनही जी कार्यक्षेत्र आपल्याला सुचवली जातात ती नेमकी कधी कधी लागू होत नाही, यामागचं कारण काय आहे? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर ही जी राशी आहे संपूर्णपणे पुरुष तत्वाची राशी आहे, मुळात ही राशी पुरुष आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा संपूर्णपणे पुरुष तत्वाचा अग्नितत्वाचा हा ग्रह आहे. त्याच्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की मेष राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या राहणीमानापासून, विचारांपासून, त्यांच्या बोलण्यामध्ये ही गोष्ट म्हणजे ऊर्जा जी आहे ती जबरदस्त दिसून येते, शक्ती आहे ती जबरदस्त दिसून येते. म्हणजे कोणतीही गोष्ट करायची झाली तर आधी कृती मग विचार हा बाणा त्यांच्यामध्ये दिसून येतो. मेहनत करण्याची ताकद ही जबरदस्त असते, जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा ही सुद्धा जबरदस्त असते. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी मनात घेतली तर ती संपूर्ण शक्तीनिशी पूर्ण करून दाखवतात, मग मात्र मागे पुढे बघत नाही. तर जी समर्पणाची भावना आहे ती चांगली असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना स्पर्धात्मक आयुष्य खूप आवडतं. म्हणजे एखाद्याच्या पुढे जाणं, एखाद्याची स्पर्धा करणं हे त्यांना खूप आवडतं. त्याच्यामुळे यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी सुद्धा तशा दिसून येतात. म्हणजे एखादी गोष्ट समोरच्याला जमत नसेल तर ती स्वतः करून दाखवणे हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. त्यामुळेच ही जी राशी आहे ही संपूर्णपणे पुरुष तत्वाची आहे. बिझी बॉडी असतात, एका जागेवर ते कधीही स्थिर बसणार नाहीत. बोलताना सुद्धा त्यांच्या वाणीचा जो आवेग असतो हा इतरांपेक्षा थोडासा जास्त असतो, किंवा दुसऱ्याने वरचट झालेला यांना अजिबात सहन होत नाही. संपूर्णपणे डेडिकेशन किंवा संपूर्ण समर्पण हे या राशीमध्ये जबरदस्त दिसून येतं. त्यामुळे ही जी राशी आहे ही थोडीशी पुढे जाण्याकरता नेहमी सक्षम असते आणि यामुळेच यांचं जे करिअर असतं ते सुद्धा अशाच प्रकारचं असतात. म्हणजे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये या राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या बऱ्याच प्रमाणात दिसतात. मगाशी जे सांगितलेले गुणधर्म ते साधारण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये येतात, तर जी विजिगोषी वृत्ती म्हणतो ती यांच्यामध्ये असते. म्हणून स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा या ज्या राशी त्या करिअर करू शकतात. मिलिटरी, पोलीस, कस्टम, फायर ब्रिगेड किंवा कस्टम नॉर्कोटिक्स अशा प्रकारच्या जे डिसिप्लिनची जी खाती आहेत, जिकडे शिस्त जास्त महत्वाची आहे, त्या ठिकाणी सुद्धा ही राशी जास्त प्रमाणात दिसते. सरकारी जे कामं आहेत की ज्या ठिकाणी अशा प्रकारची कामं चालतात त्या ठिकाणी ह्या व्यक्ती अगदी सहजपणे सूट होऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंग, टेक्निकल अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा ह्या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात पुढे जातात. जास्त विचार करणारे, संयम ठेवणारी अशी जी क्षेत्र आहेत ही क्षेत्र यांना सहसा, किंवा ज्या ठिकाणी वैचारिक गोष्ट जास्त, ज्या ठिकाणी अनॅटिकलची गोष्ट अनालिसिस करण्याची खाती आहेत अशा ठिकाणी या ज्या व्यक्ती आहेत त्या सहसा रमत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेडिकल फील्डमध्ये, खास करून सर्जरीच्या फील्डमध्ये सुद्धा या व्यक्ती जास्त प्रमाणात दिसून येतात. जर का तुमची मेष राशी आणि कृतिका नक्षत्र असेल तर त्या व्यक्तींकरता हा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा ठरतो. आता साधारण तुम्हाला कल्पना आलेली असेल की साधारण कुठल्या प्रकारचे क्षेत्र हे तुम्हाला अपेक्षित असू शकतात, किंवा तुमच्यामध्ये गुण कोणते आहेत, किंवा कोणत्या प्रकारचे क्षेत्र आहेत हे तुम्हाला अनुकूल होऊ शकतात. परंतु बऱ्याच वेळा हा सुद्धा अनुभव येतो की मेष राशी असून सुद्धा क्षेत्र ही वेगवेगळे होतात, किंवा आता जी सांगितली त्याप्रमाणे होत नाही. मग यामागचं कारण काय आहे तर याकरता आणखी थोडासा सखोल विचार करणं आवश्यक आहे. त्याकरता तुमच्याकडे तुमची कुंडली असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तीन जे ग्रह आहेत हे कुंडलीमध्ये जर तुमची मेष राशी असेल तर अतिशय महत्वपूर्ण ठरतं. रवी, मंगळ आणि शनी हे जे तीन ग्रह ते अतिशय आवश्यक आहेत. लक्षात घ्या, रवी, मंगळ आणि शनी हे तिन्ही ग्रह समजा स्वराशीचे असतील, म्हणजे स्वतःच्या राशीत असेल किंवा उच्च राशीत असतील, किंवा रवी मंगळ यांचा त्रिकोण योग असेल, युतियोग असेल, मंगळ शनी याचा त्रिकोण योग असेल किंवा युतियोग असेल, तरी सुद्धा अशा ज्या व्यक्तीसाठी धाडसाची कामं करणं, आता जे काय गुणधर्म सांगितले त्याकरता तुमची जी पत्रिका ते अतिशय प्रोण ठरते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीत असणारा तृतीयेश आणि दशमेश, ज्याच्याला आपण कर्मेश सुद्धा म्हणतो, म्हणजे तुमच्या राशीचं, तुमच्या पत्रिकेचं लग्न हे कोणतेही असेल, लग्न राशी कोणतेही असेल, तरी समजा तृतीयेश तुमच्या लग्नस्थानी असेल, दशमेश सुद्धा लग्नस्थानी असेल, किंवा लग्नेश तृतीयात असेल, लग्नेश दशमात असेल, तरी सुद्धा जी वरील क्षेत्र सांगितली ती बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. आता लक्षात घ्या, मगासपासून जे काय मी तुम्हाला योग सांगतोय पत्रिकेतले, या पत्रिकेतल्या योगातला एक जरी योग जर का तुमच्या पत्रिकेत असेल आणि जर का तुमची मेष राशी असेल तर जी काय आपण कार्यक्षेत्र आतापर्यंत सांगितली त्या कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही संपू शकता किंवा पुढे जाऊ शकता. खास करून पॉलिटिक्स मध्ये सुद्धा या व्यक्ती पुढे जाऊ शकतात, कारण पॉलिटिक्स मध्ये सुद्धा विचार करण्याची जी शक्ती आहे, निर्णय घेण्याची शक्ती आहे, जनमानसाला एकत्र घेऊन चालण्याची जी शक्ती आहे, किंवा विजिगोषी वृत्ती, हे जे महत्वपूर्ण गुणधर्म लागतात ते गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये असतातच. फक्त थोडस वाणी किंवा जी भाषा आहे त्याच्यावर थोडस कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील, कारण जर का तुम्ही याच्यामध्ये पॉलिटिक्स मध्ये असाल, राजकारणामध्ये असाल, तर तुमची वाणी ही खूप मिठासभरी असायला हवी किंवा गोड असायला हवी.
ते असेल तर या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण राहतील. अर्थातच या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा असं असेल की आता आपण जे काय गुणधर्म सांगितले किंवा जे काय योग सांगितले ते समजा योग पत्रिकेत नसतील आणि जर का तुमची मेष राशी असेल मग तुमचं नेमकं करिअर कशा प्रकारचं असेल त्याकरता तुमची जी कुंडली आहे ही पाहणं गरजेचं ठरतं. मग ही जी आपण क्षेत्र सांगितली त्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर होणं थोडस कठीण होऊन बसेल. मग बाकीचे जे ग्रहयोग आहेत ते तुम्हाला कुठल्या करिअरच्या संदर्भात जास्त प्रोन आहेत ते तुमची पत्रिका बघून त्याद्वारे मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो हे होतं मेष राशी आणि त्यांचं कार्यक्षेत्र किंवा करिअर हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.